आणि ते कुत्रा बरोबर ते वास घेऊन त्या माणसाचा शोध घेत असं कोणत्या माणसाला जवळ मास घाणेंद्रियाची शक्ती आपली आहे का? घाणेंद्रिय आपल्यालाही आहे पण माणसापेक्षा पशुमध्ये घाणेंद्रियाची शक्ती अधिक आहे. पृथक्करण शक्ती मुंगीमध्ये आहे, मातीमध्ये साखर टाकला. कोण गोमय करले वाटते संदेश तिच्यापर्यंत कसा काय जात कशा काय येतात साखर देऊनही वेगळी करतात असं पृथक्करण आपल्याला करता येत का? म्हणजे घाणेंद्रियाची शक्ती पशुमध्ये आहे, पृथक्करण शक्ती मुंगीमध्ये आहे. म्हणजे प्रत्येक इंद्रियाच्या शक्तीचा जर विचार केला कुठे काही कुठे काही माणसापेक्षा इतर प्राण्यांमध्ये अधिक आहे. प्रजनन शक्ती तुम्ही पहा, प्रजनन शक्ती मत्स्यादिकामध्ये अधिक आहे. म्हणजे असं इंद्रिय शक्तीचा जर आपण विचार केला, इंद्रिय शक्ती ही कमी जास्त प्रमाणात माणसापेक्षा इतर पशुमध्ये अधिक आहे. पण माणसाची जी विलक्षणता आहे ती बुद्धीची शक्ती, मनुष्य शरीराची जी विलक्षणता आहे की देवाने माणसाला दिलेली विचार शक्ती विवेक शक्ती ही मनुष्य देहाचं वैभव लक्षात. तुम्ही बघा पशु असतील, एखादा गाय बैल काय म्हैस असेल, ते उन्हामध्ये राहतात, थंडीत राहतात, पावसात राहतात, निवांत राहतात, काही त्यांच्या कातडीवर त्याचा परिणाम होत नाही. कारण देवाने त्यांची कातडीच तशी बनवली आहे. तसे आपले आहे माणसामध्ये जो फरक आहे आपण बघा ना. वारीचा आपल्याला अनुभव आहे. आषाढी पालखी सोहळा देवकीनाथ महाराजांचा त्र्यंबकेश्वर यावरी पंढरपूरला जायला निघतो. काही वारकरी असे असतात ते केवळ प्रस्थानच्या दिवशी त्र्यंबकला येतात आणि एकदम पंढरपूरला येऊन भेटतात. आणि मग पंढरपूरला येऊन भेटले की विचारतात का हो त्र्यंबकहून निघाले तुम्हीच का? कारण काय होते प्रवासामध्ये पावसामुळे उन्हामुळे वाऱ्यामुळे आमचा रंग बदलून जातो. आता नेहमीचा लांबचा हा रंग हे विशेष म्हणून घ्या पण हा जो परिणाम आहे पशुवादिकावर होते जो माणसावर होतो. पण मनुष्य शरीराची जी विलक्षणता आहे की देवाने माणसाला दिलेली बुद्धीची शक्ती विचार शक्ती अशा पद्धतीची विचार शक्ती इतर प्राण्यांमध्ये नाही. म्हणजे देवाने माणसावर जे अनेक उपचार केले त्यातील ही महत्वाची गोष्ट की अशा पद्धतीची विचार शक्ती विवेक शक्ती माणसाला दिली. बुद्धीच्या शक्तीचा जर आपण विचार केला व्यावहारिक दृष्टीने जर आपण चिंतन केलं माणसाने दिलेली बुद्धी किती बुद्धी आहे त्याचं जास्त सांगत नाही. व्यावहारिक बुद्धी सर्वांना माहिती आता विज्ञानाने केलेली प्रगती असेल किती प्रगती आहे. आपण ज्या जमान्यात राहतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विज्ञान किती प्रगत झाले कशाच्या जोरावर माणसाची बुद्धीच लक्षात. म्हणजे अनेक विज्ञानातील शोध असतील, व्यवहारातील कुशलता असेल, व्यापारातील कुशलता असेल, गणिताचा हिशोब कितीतरी माणसं कोणती पाठ असतो हिशोब असं कावर ही बुद्धीची शक्ती पशुपेक्षा माणसाला अधिक दिले पुष्कळ आहे. व्यावहारिक दृष्टीने बुद्धीचं वैभव पुष्कळ ते मी जास्त सांगत नाही. परमार्थाच्या दृष्टीने मला सांगायचं आहे की इतर बुद्धीची शक्ती किती असली तरी मनुष्य शरीरामध्ये बुद्धीची जी विलक्षणता आहे ही कोणती आहे की मनुष्य शरीरात देवाला जाणण्याची जी बुद्धी दिली आहे, परमेश्वराचं आत्मत्वाने ज्ञान संपादन करण्याची जी बुद्धी दिली आहे ना, अशा प्रकारची बुद्धी 84 लक्ष्मीमध्ये इतर प्राण्याला कोणाला नाही. मनुष्य देहामध्येच परमेश्वराचं आपण ज्ञान संपादन करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीची ज्ञान शक्ती महाराज सांगतात आम्ही काही ज्ञान नाही. अधिकार इतर योनीमध्ये नाही. म्हणजे मनुष्य शरीरात देवाने
विचार शक्ती की ज्या शक्तीच्या द्वारा परमेश्वराचं आपण आत्मत्वाने ज्ञान संपादन करू शकतो, म्हणजे परमेश्वराला जाणण्याकरता, परमेश्वराचं आत्मत्वाने ज्ञान संपादन करण्याकरता लागणारा जो काही अधिकार आहे ती योग्यता आहे. 84 लक्षणेमध्ये केवळ माणसाच्या ठिकाणी दिलेली आहे. दिले इंद्रिय हात पाय विवेका
कल्याणाचं महत्व भगवान अवतार येतो, भगवंताच्या अवताराची मीमांसा पुष्कळ आहे. भगवान कधी अवतारा येतो, आल्यानंतर काय काम करतो याची पुष्कळ आहे. की ज्यावेळी धर्मगाणे निर्माण यदा यदा धर्मस्य भवति भारत अभ्यर्थाय Oh,
आणि त्या वैराग्याचा परिणाम की विषयाशक्तीचा परित्याग, म्हणजे वैराग्यामुळे काय होतंय, विषयाचाही परित्याग आणि विषयाच्या आसक्तीचाही परित्याग. म्हणजे जर असं विवेक मनुष्याला निर्माण होईल, विवेकामुळे जर वैराग्य होईल, लक्षात घ्या, ज्या वैराग्याची परिपक्व अवस्था की त्याला विषयाचंही विस्मरण होतं आणि आसक्तीचंही विस्मरण होतं, लक्षात घ्या. म्हणजे हे सिद्ध दशेतील वैराग्य साधक दशेमध्ये सुरुवातीला अनित्यता कळते, अनित्यत्व कळलं म्हणजे त्या साधकाला कळत असते की हे विषय विटणारे आहेत म्हणून. विषयाचा नाशी हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जायचे, स्वप्नीचा आभासी भद्र जाती. म्हणजे विवेकामुळे अनित्यता लक्षात येते, अनित्यत्वामुळे विषयाचं क्षण विनाशित्व लक्षात आलं. साधक दशेत विषय चालतोय, साधक दशेमध्ये आणि त्याच्या पुढची अवस्था म्हणजे साधकाला विषय विटणारी आहे तर कळतच, पण त्याच्या पुढची अवस्था विषय चांगले आहेत आता विटलेले नाहीये, पण त्या साधकाच्या मनामध्ये त्याच्याविषयी वीट निर्माण. म्हणजे विटण्याचा दोन भाग आहे, की स्वतःला विषयाचं अनित्यत्व कळतं आणि विषय चांगले दिसत असले तरी मनामध्ये त्याच्याविषयी वीट निर्माण. जगद्गुरु श्री तुकारामांनी सांगत
म्हणजे आता देवाला पाहिलं परिणाम तन्मय झाली म्हणजे शब्द आहे तन्मय म्हणजे तद्रूप उच्चाराची घरता तुम्ही पाहा उच्चाराच्या घनतेचं महत्व काय संत वाङ्म्याचं उच्चारण कसं केलं पाहिजे पाहे तव तन्मय झाली तन्मय म्हणजे गवतमय झाली न मोडले जायचे तन्मय म्हणजे तद्रूप उच्चाराची घनता त्याकडे जर लक्ष दिलं तर अर्थामध्ये किती बदल होतो पाहे तव तन्मय म्हणजे तद्रूप झाली परमेश्वराच्या दर्शनाचा हा परिणाम की महाराज सांगताय मला प्राप्त झालेलं तत्वज्ञान की त्यामुळे मी तल्लीन झालो तद्रूप झालो वेगळा शुद्ध राहिलो म्हणजे विवेकामुळे वैराग्य निर्माण झालं ते वैराग्य इतकं परिपक्व झालं की विषयाचं आणि विषयाच्या आसक्तीचं विस्मरण आणि तत्वज्ञानाने प्राप्त झालेली तल्लीनता ह्या दोन गोष्टी मनात घेऊन महाराज सांगताय आम्हाला पहिल्या झोपी गेलेल्या माणसाला विषय
विस्मरण आहे आणि विस्मरण असल्यामुळे अनुकूल प्रतिकूल किती पदार्थ जरी प्राप्त झाला, अनुकूल पदार्थ प्राप्त असं लोभ निर्माण होत नाही, प्रतिकूल प्राप्त असं भीती होत नाही. अनुकूल पदार्थ प्राप्त लोभ निर्माण होत नाही, साप मध्ये प्रतिकूल पदार्थ आला तरी भीती वाटत नाही का? वृत्ती अज्ञानामध्ये लीन आहे, त्याला विस्मरण झालेला आहे विषयाचं. पण हे विस्मरण करणे निश्चित असं नाही आहे. जोपर्यंत वृत्ती अज्ञानामध्ये लीन आहे तोपर्यंतच पुन्हा जागा झाला की त्या विषयाच्या स्मरणाला प्राप्त होतो. जेवायचं म्हणून झोप लागतो, स्वयंपाक होत होता झोप लागतो, जाग आणि उठला वाटलं कदा जेवायचं म्हणजे कारण का असं जे संस्कार घेऊन मनुष्य झोपतो ना तेच घेऊन उठत असतो. म्हणून नेहमी माणसाने झोपायला जात असताना झोपायच्या आधी देवाचं नामस्मरण करून झोपावं. का? त्याचं कारण ज्यावेळी सकाळी आपण उठतो त्यावेळी पहिल्यांदा देवाच्या नावाचं आपल्याला स्मरण होईल, हा पहिला त्याचा फायदा. कारण जे संस्कार झोपतो तेच घेऊन उठत असत. आणि दुसरा अर्थ असा आहे, झोपताना देवाचं नाव घेऊन झोपायचं. का? त्याच कारण परत जर उठलोच नाही तर काय करणार? माझे एक मित्र आहे, डॉक्टर आहे, ते गमतीने म्हणतात लक्षात की महाराज तुम्ही वेदांत सांगता, ब्रह्मज्ञान सांगता, ब्रह्मज्ञान देहाचा विसर होईल असं सांगता. आता त्याला आयुष्यभर किती साधना करावी लागेल आणि मग कधी या देहाचा विसर पडावं काय होते. पण आमचा हा कामगार बाबा रोजचा पगार घेऊन गेला आणि का थोडी ढोसली की देहाचं विस्मरण करायचं काय तुमचं ब्रह्मज्ञान. आणखी एखादं उदाहरण सांग म्हणजे निश्चेष विस्मरण
त्याचं स्मरण होतं सांगा. बायकोला जेवढे नवऱ्याचे दोष आहे आणि नवऱ्याला जेवढे बायकोचे दोष आहे त्याच स्मरण होतं लक्षात. तर तो तुम्ही लक्षात ठेवा, वयोवृद्ध अवस्थेला प्राप्त झालेला आहे. तारुण्यामध्ये त्याची अवस्था काय होती की तारुण्यामध्ये बायको जर माहेरी निघून गेली तर हा आठवड्याच्या आठवड्याला सासूरवाडीची वारी करणारा. पंढरीची वारी कधी केली नसेल पण ही वारी त्यांनी कधी चुकवली नाही. आणि असला मनुष्य वयोवृद्ध झालाय आणि त्याला विचारलं अहो आता सासूरवाडीची वारी चालू आहे का? अहो म्हणतो महाराज 6 महिने झाले बायको माहेरी निघून गेली. मग तुम्ही नाही गेला? नाही म्हणजे आता मला तिची आठवण येते. म्हणजे इंद्रियामध्ये स्थिरता निर्माण झाली, वयोवृद्धता प्राप्त झाली, विषयाचं विस्मरणच आहे. तोही विषयाला विसरलाय पण निश्चय आहे का? आसक्ती सहित विस्मरण आहे का? मनात आसक्ती आहेच ना. आसक्ती तुम्ही बघा, वयोवृद्ध माणसाची आसक्ती मला आलेला अनुभव सांगतोय. पालखी बरोबर चालत असताना पालखी आपली एकादशी ते दुसरी नगरच्या मुखाने असते. आता मला 17-18 वर्ष झाले जातोय पण मी फक्त एकदाच तिथे गेलो. कुठे? त्या नगरला रात्री शेंगदाणे वाटतात. मी सहज पाहायला गेलो. मला अजिबात आवडतो मी कुठे गेलो नव्या. मी ते देवळ पाहायला गेलो. आता झोप घेत नव्हती रात्री भाऊ घरपार होता. तिथे काय करतो नसून पाहिलं गेलो. पाहायला गेलो तिथे शेंगदाणे वाटत होते. बरं, मी पाहिले सर्व वारकरी आपले भजन करणारे चारकरी ते तर सगळे झोपलेच होते. कारण ते उशिरा 10 च्या पुढे वाटत ते भजन करीत पाहिजे आणि ते झोपून गेले होते. तिथे पाहिले मी लोक सगळे सगळे भारतारे माणसं शेंगदाणे घेतात तोंडात दात. बाबा तोंडात दात ते शेंगदाणे कशा घेतो? म्हणतो मी कुठून खाईल. कुठून खाईल म्हणजे काय? मनामध्ये आसक्तीच ना. वय किती म्हणजे 75. अवघे पाऊशे वयमान. त्याला विचारलं लग्नाविषयी काय विचार आहे? तो म्हणतो सगळं ठीक आहे पण देतोय तो. विस्मरण चांगलं का वाईट तसं नाही सांगताय. विस्मरणाचा विषय काय?
देवाला विसरतो आणि देवाला विसरणं वाईट आहे. कारण का आपल्या जन्म मरणाच्या अनर्थ परंपरेत चालतो. विसरले तयार
मिशियाचं विस्मरण झालं. निश्चित कारण असेल का बरं अंगी ब्रह्मरस कसा अंगी म्हणजे अंतकरणामध्ये मनामध्ये ब्रह्मरसाची दृढ अनुभूती आली. उलट अंगी ब्रह्मरस कसावल्यामुळे विषयाचं स्मरण होईलच कस ब्रह्मरस कसावण्याचा हा परिणाम आत्मनामा सारखे कोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषय सारखे जे रमत आहे जयाचे आपण ते नाही दिखे तयाशी स्वसुखाचे सदा खरंते तयाशीच विषय हे कोमटे आत्मसुखाची अभिया विटी द्वारा सकळ विषया जयाचे खाली इंद्रिय इच्छा केली ते पावन अंगी ब्रह्मरस असावण्यामुळे
माणूस तसा होता, पूर्ण उद्गार. आता मला कुठलंही कर्तव्य नाही. महाराजांनी जो कर्तव्याचा निर्देश करायचा तो दोन पद्धतीने केलाय. पहिला एक भक्ती संप्रदायानुसार, कि भक्ती शास्त्रा धरून माझं कर्तव्य काय, प्रेम सूत्र पुरी
माझी वाणी मला अनावर झाली म्हणजे तरी विषयाला मी विसरलो असलो अगदी ब्रह्मरस माझ्या खसावलं असलं तरी मला माझी वाणी अनावर झाली आहे. आता अनावरतेची स्थिती जर बघितली महाराज म्हणतात माझी वाणी मला अनावर आणि अनावरता आपल्याही ठिकाणी येणार. आता मी सांगून गेलो आपली इंद्रिय कशी आहे आपल्याला अनावरच आहे ना. इंद्रिय एवढे बलवान आहे लक्षात घ्या इंद्रिय सांगेल तसं आपण वागतो. इंद्रिय आपले हात उघडून उभे आहे तुला काय आवडतं बाहेर आवडीचा हे वा तरी इंद्रियाची सेवा डोळ्याने सांगितलं. अजून एक नवीन सिनेमा निघाला आहे पहिल्या दिवशी पहिल्या शोला जाऊन बघायचं किती लाभ पाहिजे तर किती पैसे लागले किती राहते पहिल्या दिवशी एवढा भाग असतो तरी जाऊन पाहायचं. आता निदान पूर्वीचा काळ तरी असा होता लोक त्या थिएटर मध्ये जाऊन सिनेमा पाहायचे. आताचा जर काळ असेल तो सिनेमा जाऊन त्या घरी आलाय टीव्हीच्या त्याच्या पुढचं सांगून जातो नुसता सिनेमा टीव्हीच्या रूपाने आला आणि आपलं घरच सिनेमा झाले. इंद्रियाचे संगती जे पसरू होत असेल म्हणजे इंद्रिया नियंत्रण झाले म्हणून बोलायला सोप आहे कीर्तनानंतर त्याच्यापेक्षा बोलायला सोप आहे. बोल बोलता वाटे सोपे करणी करता कीर्तन वाचामध्ये परी करणे कठीण इंद्रिया धीर झालो देवा म्हणजे पराधीन नाही. इंद्रिय कसे आपल्याला अनावर आहे आपलं मन आपल्याला अनावर आहे आपली वासना आपल्याला अनावर आहे. कामेने रे चित्तने द्यावर उपमोख बहुमाने महाराजांची अनावर आपल्या ठिकाणी अनावर तर आहेच ना पण हे Yeah.
भगवत नामजुन घडलेला प्रसंग महाराजांच्या जीवन चरित्रात काही कथा परंपरेने ज्या सांगितल्या जातात. काशी क्षेत्रातील एक पंडित आणि मग त्यांना काशी विश्वेश्वरांनी आज्ञा केली. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी भेट घ्यायला सांगितले. काशीवर पायी चालत आले देहूला. देहूला ज्यावेळी आले तिन्ही सांजेची वेळ झाली होती. तेव्हा गावात प्रवेश करत होते. तिन्ही सांजेची वेळ आणि महाराज भैरव दिशेने गेले. हे गावामध्ये प्रवेश करतात. भैरव दिशेने कोणतरी गेले. तिथे महाराजांचं नाम चिंतन चालले. आता यांनी पाहिलं कोणीतरी भैरव दिशेने गेले. तिथे नामचिंतन चालू त्यांना इकडे येऊन आले. मग विचारलं तुम्ही कोण. महाराजांनी ओळख दिली. मी ठीक आहे आपण महाराजांना भेटायला तुम्ही आलोय. पण त्यांना पाहिलं आश्चर्य वाटतं. आपण त्यांना इथे भेटायला यांची अवस्था काय म्हणजे त्यांनी असं भैरव दिशेला गेला. तिथे असं नामचिंतन भगवान नामचिंतन करता हे काही बरोबर नाही. नामासारखं पवित्र जगात दुसरं काही नाही. ते पवित्र अवस्थेमध्ये पवित्र काळामध्ये पवित्र योग्य मुहूर्त पाहून घ्यायला पाहिजे. तुम्ही असं अपवित्र दशेमध्ये हे नामचिंतन करता हे काही बरोबर नाही. नामचिंतन करणं काही शास्त्र बाहेर करे शास्त्राचा काही विचार. कारण पंडित होता लक्षात. पंडित शब्दाचा अर्थ जरा बुद्धी प्राप्त झाली आहे. पंडित शब्दाचा अर्थ असा आहे म्हणजे जो अनुकूलही सांगू शकतो प्रतिकूलही सांगू शकतो. मुहूर्त नसतानाही काढून टाकू शकतो आणि असलेलाही नाही कसा सांगू शकतो त्याला म्हणतात पंडित. पंडित होता शब्द जागपूरच्या ज्याच्या ठिकाणी आहे. भारताला शास्त्र सिद्धांत सांगायला शास्त्र काही पाहत नाही. शास्त्रार्थी प्रमाणे वागत नाही. भारत पंडित बाबा तुम्ही सांगता ते खरं आहे. बरं मी शास्त्र विरुद्ध वागतो असंही नाही. लोकांना मी ज्यावेळी उपदेश करतो ना तुका म्हणे नाही विश्वास या म्हणे पहावे पुराणे विचार उलट हे माझी माझ्या विसावा तुका म्हणे हवा हवा साधावा.
सांगितलेला वेळ होती त्यात एवढा वादविवादाचा अंधार पडला. शेवटी महाराज म्हणाले, पंडित असं करा, आता अंधार पडलाय, तुमचं काही अनेक असे इंद्रिय अंधार पडले, आज माझ्या काही उत्तम तुमची सर्व जेवायची घराची सर्व व्यवस्था करतो, उद्या सकाळी उठून मग आपण निर्णय करू. आता त्याचाही काही ना झालं, हे काही इलाज आता मुक्कल केलं पाहिजे. निर्णय वगैरे सर्व अनेक केलं, महाराजांनी सर्व त्याची व्यवस्था केली, दोघंही झोपली. आता झोपेचं सुद्धा ते परिमाण असतं, लहान मुलं 8-8 तास झोपत असतात, तारुण्यामध्ये 7-8 तास झोपत आहे, पण वृद्धाव काळामध्ये झोप कमी असते, 2-3 तासाची गाढ झोप असते. 2-3 तास त्याला गाढ निद्रा लागली आणि मग जाग आहे, जाग आहे तो त्यांना सतत कानावर भजन ऐकायला खोलीमध्ये तो कोणी दिसत नाही, बाहेर कोणी दिसत नाही, भजनाचा आवाज येतो, मग पाहिलं महाराज झोपलेले, महाराजांच्या मुखातून सतत मग त्यांच्या लक्षात आलं, महाराज जे सांगत होते ना ती त्यांची अनुभूती. महाराज सांगत होते, माझी मला वाणी मला अनावर झाले, नामचित्राशिवाय राहू शकत नाही, ती झोपेतही राहत नाही. म्हणजे आपलं जे शास्त्र हे केवळ शब्दाचं शास्त्र आहे, शब्दाचं पाटील ते महाराजांनी जे सांगितलं ते अनुभूतीचं शास्त्र आहे. शास्त्रालाही कुठेतरी अनुभवाला यावं लागतं. म्हणजे शास्त्र वचन प्रमाण मानू नये असं मी सांगत नाही, लक्षात घ्या. साधू पुरुषावर संतावर शास्त्राने आपलं आधिपत्य आपण म्हणून काढून घेतलंय. शास्त्राची मर्यादा तुम्हाला आदेश लोकांना आहे, संतांवर नाही त्याचा आदेश. लक्षात घ्या, श्रुती स्मृतीचे अर्थ आपण शास्त्र त्यांच्या प्रत्यक्ष अनुभूतीत आलंय. शेवटी महाराजांना उठवलं, पाया पडला, श्री संताचे माता चरणामध्ये तुम्ही सांगत होता ते बरोबर आहे, तुमचा अनुभव आहे. मी सांगत होतो माझं केवळ शब्द पांडित्य आहे, माझं शास्त्र अनुभूतीला आले नाही, ते तुमच्या अनुभूतीला आले, तुमचं आहे ते चालले, ते बरोबर ठेवायला परवानगी द्या म्हणजे जायला माझी चूक. महाराज ते सांगत होते, माझे मज झाले अनावरवाच्या आणि मला अनावर झाले, कारण का छंद या नामाचा घेतला, छंद लागला नाम शब्द. आता छंद शब्द जर बघितला, सामान्य शब्द आहे, छंद शब्द असा आहे चांगल्या गोष्टीबद्दल म्हणला जातो, वाईट गोष्टीबद्दल आहे. हा माणूस अतिशय छंदी आहे, काय जास्त विस्तार करायची कारण नाही, कारण पुष्कळ शब्द कुठला शब्द असा छंदी आहे म्हणजे चांगल्या गोष्टीबद्दल शब्द सांगत आहे. इथे जो महाराज शब्द सांगतो छंद, हा हे नाम छंद, नाम छंदाचा परिणाम दिलाय ना, गोविंद गोविंद म्हणा लागली मग गोविंद किती वाङ्मय आहे एकंदर आपण विचार केला, एवढं वाङ्मय कधी वाचलं त्यातील महत्वाचा सर्व संतांचं वाङ्मय निदान 5 संतांचं नाही तर महाराजांची अभंगाचा तरी वाचावी. म्हणजे थोडक्या थोडक्या म्हणजे सूत्र रूपाने जर सांगायचं झालं, सर्व उपनिषद जरी आपल्याला वाचता आले नाही तरी ईश मानून ती उपनिषद आपण वाचली. भागवत नाही सगळं वाचलं, एकादश स्कंद, ब्रह्मसूत्र सगळे नाही समजले, चतुर्सूत्र, भगवद्गीता सगळी नाही, निदान 15 घ्या, ज्ञानेश्वरी अमृतार्प चांगदेव 65 निदान पहिली होती तरी समजून घ्या, काही सर्व पुराण वाचले, हरिवंश पुराण वाचलं, असं सार 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 भाग याला म्हणतात. तसं जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे अभंग काही सगळी वाचली तरी निदान याच्यातील नाटाचे अभंग वाचले पाहिजे. नाटाचे अभंग म्हणजे काय? नाटाचे अभंग गाथेचा अर्थ आहे, महत्वाचे अभंग. नाटाचे अभंग म्हणजे काय? नाट शब्दाचा अर्थ काय? नाट म्हणजे जे व्यापारी लोक नाट शब्दाचा अर्थ करतात तसा नाही, लक्षात घ्या. व्यापारी काय करतात म्हणजे आज सगळे दुकान उघडलं आणि धोनीच्या पाळीत माझा नाट लागला. नाट लागला म्हणजे जे गेलाय झालं ते रोखीचं नाही उधारीचं, आता दिवस चांगला नाटक नाही कारण धोनीच्या पाळी काय नाट तसं नाट शब्दाचा अर्थ नाही. नाटाचे अभंग म्हणजे देवाच्या छंदाचे अभंग आहे. कशा गाथेमध्ये ते प्रमाण आहे. वारकरी जीवनामध्ये आपण बघा, 5 वगैरे चालत असतात, रोज आपण नाटाचा देवाचा छंद लागला महाराज ब्रह्मछंद आहे. ब्रह्मछंद असा आहे, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मानंद भावे आत्मनाथन ब्रह्मनिष्ठानाथी पुनरायण हरिशी ब्रह्मछंद. इथे महाराज म्हणतात मला नामाचा छंद आहे, छंद या नामाचा घेतला, नामाचा छंद लागल्यामुळे माझी वाणी मला कशी झाली अनावर झाली, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला श्री विठोबार. Thank you.
शास्त्रामध्ये ज्याला निरिध्यास म्हणतात, छंद लागला म्हणजे निरिध्यास, म्हणजे छंदाचं स्वरूप कसं आहे, नामाचा छंद मला कसा लागला याच्याकरता दृष्टांत दिलाय, म्हणजे दृष्टांत पूर्वक सांगतात मला नामाचा छंद कसा लागला. अभंगाच्या तिसऱ्या फलश्रुती आहे.
स्मरणाचं महत्व व्यवहारामध्ये स्मृतीला फोल नाही. स्मरण म्हणजे स्मृती, स्मृती ज्ञान शास्त्र काय सांगते, स्मृती ज्ञान कसं आहे. स्मृती ज्ञान हे भ्रमज्ञान पण नाही आहे, पण स्मृती ज्ञान हे प्रमा पण नाही. कोणत्याही प्रमाणापासून स्मृती होत नसते. मग स्मृती ज्ञान कसे अप्रमा आहे, पण याचा असं जे स्मृती ज्ञान आहे व्यावहारिक स्मृती, तिला काही फल नाही. व्यवहारांच्या स्मृतीला स्मरणाला फल नसते. तुम्ही बघा, समजा आता मला स्मरण झालं, म्हणजे होऊ नये, आज एकादशी आहे, हरिदिनी आहे, उपवास आहे, पण मला लाडूचं स्मरण होतं, किरवीचं स्मरण झालं, आणि मीही बोलून तुम्हाला स्मरण करून दिलं, पण त्याच्यात तृप्त कोण झाला, बोलणारा झाला का ऐकणारा श्रोता झाला. बोलाचा कढी बोलाचा भात जेवून पूर्ण श्रोता वक्ताने केवळ व्यावहारिक स्मृतीला फल नाही, पण परमार्थामध्ये स्मृतीला स्मरणाला फल आहे. विष्णू सहस्रनाम आपण रोज म्हणतोय ना, देवाचं जर स्मरण झालं, यस यस स्मरण मात्रे जन्म संसार बंधना विमोचने नमस्त श्री स्मरणाला फल आहे. नामस्मरणाचं तेच महत्व म्हणून तो ज्ञानेश्वर महाराज सुद्धा काय सांगतात, करा विठ्ठल स्मरण. Amen.
त्यामुळे माझी अवस्था काय झाली ते सांगतात. त्याच्या आधी नानांची काय अवस्था ते सांगतात. नाना आहे आमचे पितामह म्हणजे भीष्माचार्य लक्षात घ्या. कारण का माझं जेवढं वय आहे ना तेवढं त्याचे वाया झाले. पहिलं कीर्तन मी केलं असेल तर कीर्तनाची पहिली चाल नानाजी म्हणजे माझ्या आजोबांपासून म्हणजे आजोबा आणि माझे काका ज्ञानेश्वर काका तर ते मित्र लक्षात घ्या. आणि मी तिसऱ्या पिढीत तर आता हा चौथ्या पिढीचा लक्षात घ्या. नानांनी पाहिजे म्हणून पिता मग आहे. जीवनमुक्तीमुळे अंगी ब्रह्मण प्रसावण्यामुळे नामछंदामुळे तुका म्हणे गंगा सागर संगमी भारत गंगेचा आणि सागराचा जिथे संगम होतो तिथे काय होतंय अवघ्या झाल्या भूमी एकमय म्हणजे गंगेच्या ज्या लाटा आहेत आणि समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या एकमय होऊन जातात. म्हणजे ज्या ठिकाणी संगम होतोय दोघांच्याही लाटा एकरूप होऊन जातात. त्याच पद्धतीने जीवनमुक्तीमुळे विषय विरक्तीमुळे आणि नामछंदामुळे अवघ्या झाल्या उर्मी एकमय माझ्या अंतकरणी उर्मी म्हणजे लाटा अंतकरण वृत्ती कशाची उपदेश करण्याची वृत्ती असेल नामछंदाची वृत्ती असेल विषय वैराग्याची वृत्ती असेल जेवढ्या काही माझ्या वृत्ती असतील ना त्या सर्वच्या सर्व वृत्ती तन्मय तल्लीन आरंभी सांगितल्याप्रमाणे तल्लीन झाले तद्रूप झाले. ईश्वराहून वेगळ्या शिल्लक राहिल्या नाही. अवघ्या झाल्या माझ्या अंतकरणाच्या वृत्ती जेवढ्या आहेत तेवढ्या एकरूप तल्लीन परमात्मा रूप ब्रह्मरूप झाले अगदी ईश्वरमय झाले. पण तरी देखील महाराज तरी कोण काय शिल्लक सर्व वृत्ती तल्लीन झाल्या तद्रूप झाल्या तरी महाराज सांगतात जोपर्यंत माझा देह आहे जोपर्यंत लोकांना मी वाणीने उपदेश करतोय जोपर्यंत वाणी आहे जोपर्यंत वाणीने सतत नामचिंतन चालू आहे तोपर्यंत माझी अवस्था अशीच आहे. माझी मत झाली अनावाच्या छंद या नामाचा यथामध्ये दिलेल्या वेळेत काही अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. 10-15 मिनिटं उशीर झाल्या लक्षात घ्या. अजून 5 मिनिटं मी घेणार रोज मी बरोबर घड्या मारतो 11 वाजता कारण तुमच्यापेक्षा माझ्या वेळेचं महत्व जास्त आहे. कारण तुम्हाला 7 दिवस सत्य आहे मला रोजचाच उद्योग आणि त्यात पुन्हा अडचण अशी आहे सकाळी 5 वाजता मला मंदिरात जायचं कारखान्याची सर्व जबाबदारी. पण नामछंदाचा परिणाम तुम्ही बघा म्हणजे माझी स्तुती करतो असं नाही म्हणजे आता रोज कीर्तन चालू आहे कार्य कीर्तन करून समजा रात्री एक दिवसा मी घरी करतो 4 लाख पुन्हा उठलो ब्रह्मगिरी प्रदक्षिणा झाली मंदिरात संस्थांमध्ये मीटिंग होती सर्व विश्वासारखी सर्व थोड्या धारकांची मीटिंग कार्यधारकांची मीटिंग ते करून इथे आलं लक्षात म्हणजे 3 तास आम्हाला झोपला असेल पण तरी असं का होतं एवढा आनंद कुठून येतोय हा भजनाबद्दल आनंद लक्षात घ्या. दुसरं काही नाही करा निद्रेचे सुखापेक्षाही ब्रह्मानंदाचं जे सुख आहे म्हणून ते म्हणत म्हणतात ना की तो छंद या नामाचा घेतला असेल. मी का सांगितलं नारायणचं उदाहरण माझं होय तेवढी वाढी झाली तरी आजही तार घेऊन उभी लक्षात घ्या अंजोरपणाही लक्षात घ्या झोपून देऊन भजन करणे ही त्याची महत्वाची स्थिती असल्यामुळे आणखी 5 मिनिटं मी आपल्या ह्याच्यासाठी घेणार आहे की पहिल्यांदा ही जी सेवा केली शिवगुरु निवृत्तीनाथांच्या भेटाशीर्वादात महाराजांची समाधीची वंश पुन्हा काही करण्यात आहे त्यांचा आशीर्वाद शिवगुरु साखरे महाराजांचे आशीर्वाद म्हणून आपल्या पुढे उभा आहे. आणि मी काही उपदेश करायला तुम्हाला उभा राहिले मी काही संत नाही आहे उपदेश करणं संतांचा अधिकार मी संत नाही पण अनुवाद आणि हा संतांच्या शब्दाचा अनुवाद हे शब्द माझे नाही एवढं निश्चित आहे. मी जरी संत नसतो तरी जे शब्द आहेत ना हे संतांचे शब्द आहेत हे हिताचे शब्द आहे उद्धाराचे शब्द आहे कदाचित करमणूक होणार नाही. आणि हा भ्रमही काढून टाका की कीर्तन हे करमणुकी करता असतं म्हणून कीर्तन हे करमणुकी करता नसतंच. करमणुकीची कितीतरी दारणे मिळते कीर्तन करण्याची काय गरज आहे एवढा सायास करायचा गावभर फिरायचं वर्गणी मागायचं सर्वांना आणून कीर्तन करायचं करमणुकीचे साधनं घर बसले आहे ना तोंडाला टेकून इथे येऊन कशाला पाहिजे पण करमणुकी करता कीर्तन नसतं कीर्तन उद्धारासाठी असतं. कलियुगामध्ये हे उद्धाराचं महत्वाचं माध्यम आहे आणि जर कीर्तन संस्थेचं अवमूलन झालं समाजाचं अवमूलन व्हायला वेळ लागणार नाही म्हणून कीर्तन संस्थेला मर्यादा आहे बंधन आहे की कीर्तनकाराने कीर्तनात काय बोलावं जे लोकांना आवडेल ते बोलू नये हिताचं बोलावं जे संतांनी सांगितलं ते बोलावं आपल्या बद्दलचं हित नाही भक्ते ज्ञाना विरहित इतरा गोष्टी कराव्या. आणि जशी कीर्तनकाराला मर्यादा आहे ऐकणाऱ्यांना मर्यादा आहे गायकाला वादकाला सगळ्यांना कारण कीर्तन सामूहिक उद्धाराचं माध्यम आहे. मी एकदा उभं राहिलं कीर्तन होणार नाही त्याला समोर श्रोते पाहिजे गाणारे वाजवणारे पाहिजे मर्यादा सामूहिक आहे कीर्तनकाराला मर्यादा गायकाला वादकाला
तुम्ही श्रवण करून बसले तुम्हाला मर्यादा आहे की तुम्ही बसले तर श्रवण कसं करावं, कोणाचं श्रवण करावं? तपस्विता संपन्न अक्षराचे अंतकरणावर परिणाम करते, ती शुष्क करणार नाही. म्हणून कोणाचं ऐकावं, कोणाचं ऐकू नये. ऐकायला बसलो तर निदान बसावं कसं, कीर्तनालाच कसं बसू नये. नये असे मूळ अंग कसे कालवणेची मर्यादा, कथा काहीची मर्यादा सांगत होते भावी. या कीर्तनाची मर्यादा का सांगतो? कारण ही मर्यादा सांभाळणं कोणाचं काम आहे? सांप्रदायिक लोकांचं वारकऱ्याचं बाहेरच्या लोकांचं काम नाही आहे. कीर्तन मर्यादा सांभाळण्याचे इथे कीर्तनाला आला ना, त्यांचं हे काम आहे. वारकऱ्यांचं आपली ही जबाबदारी आहे की याची मर्यादा आपण सांभाळली पाहिजे. हे साधन पुढच्या पिढीपर्यंत अत्यंत विशुद्ध स्वरूपात देणं आपलं कर्तव्य आहे. हे साधनाला मलिन करून घेऊन काय उपयोग नाही आहे. ती आपली जबाबदारी, तर असं करणं आपला दोष आहे, अपराध आहे. आणि म्हणून या मर्यादेमध्ये आपण कीर्तन केलं पाहिजे. या मर्यादेत परवाचं नाम सत्ता केला पाहिजे. दरवर्षी हा उत्सव करतोय, चांगली गोष्ट आहे. ती ह्या उत्सवाच्याही द्वारा आपल्यालाही नामाचा छंद लागला, आपल्यालाही विषयाचं मी स्मरण व्हावं. आणि ब्रह्मानंद अष्टाही अंकी ठसामध्ये महाराजांनी सांगितलं आहे. म्हणून मारुकऱ्याच्या चरणी तशी प्रार्थना करायची. आणि त्याकरता अजूनपर्यंत जर कोणी वारकरी झालं नसेल तर वारकरी झालं पाहिजे. गायन पंचकृषी मला धारण केलं पाहिजे. निवृत्तीनाथांच्या पंचकृषीत आपण राहतो. निवृत्तीनाथ महाराज सर्व संतांमध्ये गुरुस्थानी आहे. आणि आपण निवृत्तीनाथांची वारकरी यांचा अजून वारकरी झालो नसेल, भारतातही जन्माला आलो, महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात निवृत्तीनाथांच्या जवळ जरी आलो असेल, तरी आपल्यासारखे पांढऱ्या पायाची आपणच जर वारकरी झाले नसाल तर लक्षात घ्या. बोलण्यामध्ये जरी स्पष्टता असली तरी ती कळवायला कशासाठी लक्षात घ्या. संप्रदाय एवढा सुद्धा महत्वाचा आहे. संत अवतारा आले, आपण वारकरी म्हणून परमार्थ करणं असलं कर्तव्य आहे. कोणाची निंदा करणं हे माझं काम नाही, तत्व सांगून माझं काम. वारकरी आपण झालं पाहिजे. वारकरी झाला असा दर महिन्याला निवृत्तीनाथांची वारी केली पाहिजे. शुद्ध वारी, राम वारी आपण केली पाहिजे. वारी करणं वारकऱ्याचं आचार धर्म आहे. पंढरपूरची वारी निवृत्तीनाथ महाराजांबरोबर निदान आयुष्यात एकदा तरी करावी, एकदा तरी करावी असं का होतं? एकदा द्यावं असं माझं म्हणणं नाही आहे. येतच नाही ना, निदान एकदा येऊन पहा. आणि जर एकदा आले तर मला खात्री आहे जो मनुष्य एकदा आला तो पुढच्या वर्षी घरी बसणारच नाही असं विलक्षण त्याच्यामध्ये आनंद. तरुण वारकरी त्यामध्ये वारीमध्ये आले पाहिजे. तरुण मुलं तयार झाली पाहिजे. संस्कार संपन्न तरुण वर्ग भारताची खरी संपत्ती आहे. तरुण मुलावर हे संत वाङ्मयाचे संस्कार हवे. वारीचा आनंद तर तारुण्यातच विशेष आहे. आणि मग तारुण्यामध्ये ती वारी आपल्याकडून घडावी, संप्रदायाला आपण झोपून देऊ हे काम केलं पाहिजे. आणि म्हणून त्याकरता सांप्रदायिक काही नियम असेल, काही पाठांतर असेल लक्षात घ्या. पाठांतर अभंग पाठांतर झाले, तरुण मुलं जरी करून झाले अभंग पाठ व्हावे. त्याच्याकरता मागे मी एक प्रयत्न केला. मागे मालिका छापण्याची, आता एक मालिका आहे. मागे मोठी मालिका होती, आता छोटी मालिका. छोटी कशासाठी? निदान पालखी बरोबरच दिवसभराचं भजन आपल्या लक्षात आहे. आपण वारीमध्ये चालतो, भजन म्हणत चालत नाही. मग निदान भजन म्हणत पाहून का होईल म्हणता यावं. निवृत्तीनाथांची पालखी मुक्कामावर असते, सकाळी पूजा चालते. सर्व पूजेची बोल म्हणतात, तर म्हणता आली नाही तर तो मनुष्य द्रवमान होत नाही. मग पूजेचे अभंग असेल, आता सगळ्यांबरोबर नाटाचे अभंग असेल, कासण्याचं भजन असेल, पार पाहिजे. समाधी प्रकरण रोज म्हणतोय. निवृत्तीनाथांनी घेतलेली समाधी कशी आहे, नामदेव महाराजांनी वर्णन केले, ते समाधी प्रकरण वारीमध्ये रोज आपण म्हणतो. मग ते पार पाहिजे तर त्याचा आनंद आहे. म्हणून ती छोटीशी मालिका आहे, 40 रुपयाची मालिका ज्याला पाहिजे त्यांनी घ्या. दुसरी सूचना अशी आहे की आता उटीची वारी आहे, पुढची एकादशी उटीच्या वारीची एकादशी आहे. 6 तारखेपासून निवृत्तीनाथ मंदिरामध्ये सुद्धा उटी वारीचा सप्ताह आहे. उटी वारी म्हणजे आपल्या भक्तीचं ते प्रेमाचं उपलक्ष आहे. आपण 7 दिवस तिथे चंदन उभारतो, एकादशीला निवृत्तीनाथाला उटीचा चंदनाचा लेप लावतो की उष्णतेचा त्यांना त्रास होऊ नये, ताप होऊ नये. सर्व जगाचा ताप घालवणारी निवृत्तीनाथ महाराज आहे. पण आपल्या भक्तीचा प्रेमाचा हा उपचार आहे. म्हणून ही वारी असते. 7 दिवस तिथे अखंड अकरावा सप्ताह असतो. काकडा भजन असेल, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाणी कीर्तन, जागर, भरगच अशा पद्धतीचे कार्यक्रम निवृत्तीनाथ मंदिरात असतात. आणि आम्ही भाग्य निवृत्तीनाथांच्या सांगितलं आपल्याला 7 दिवस राहता जावं, पारायण करता जावं. ज्यांच्या समोर ज्ञानेश्वरी सांगितली त्यांच्या समोर आपल्याला पारायण कीर्तन क्षेत्राचंही महात्म्य आहे. आणि म्हणून आपणही 6 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या निवृत्तीनाथांच्या उटीच्या वारीच्या सप्ताहामध्ये आग्रहाचं आपल्याला आमंत्रण आहे. आपणही त्या ठिकाणी यावं. पंक्ती 3-3 आहे, तिथे लक्षात घ्या. समजा कदाचित इथे एकच पंगत असेल, तिथे 3 पंक्ती मोठी गंमत आहे. म्हणजे 3 पंक्ती पण खाणारेच कमी आहे, बाहेर आपण पाहतो जेवणारेच जास्त आहे. तिथे नेमकं उलट आहे. 3-3 म्हणजे अन्नदान करत लोक एवढं उत्स्फूर्त, एवढं अन्नदान करत असतात. 3 ठिकाणी पंक्ती होत आहेत. म्हणून बहुसंख्येने आपण त्या सत्याला उपस्थित राहून त्याचबरोबर निवृत्तीनाथ मंदिराचा जीर्णोद्धार, सर्व भाविकांचा जो अतिशय जिज्ञासेचा विषय होता, तर निवृत्तीनाथांच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सुरू झालेलं आहे. प्रत्यक्ष काम ज्या म्हणतात,
तंगा घडवण्याचं काम सुरू झालेलं आहे. एक महिन्यात तंगाची टेस्ट करण्यामध्ये गेलं लक्षात आलं, कारण 20 दिवस तर त्यांनी ते दगड पाण्यावर करून घडत, मग त्याच्यापुढे त्याची टेस्ट केली. हा दगड किती दिवस टिकू शकतो, मग तो दगड निवडला, कारण काळ्या पाषाणामध्ये ते मंदिर बांधायचे ते भक्कम असावं, दीर्घकाळ टिकणारा असावं, तसं त्र्यंबक राजाचं मंदिर आहे, कुशावत आहे, राम मंदिर आपण पाहतो, तसं काळ्या पाषाणामध्ये अतिशय भव्य पद्धतीने ते काम होणार आहे. त्याच्यासाठीच तर आज ती मीटिंग होते. म्हणजे मंदिरामध्ये असणाऱ्या खोल्या त्या सर्व पाण्याचे खोलीतील देणगीदार जे होते, मग त्यांचाही प्रश्न होता, मग त्यांचाही प्रश्न सोडवला. नगरपालिकेत प्लॅन मंजूर झालाय, मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलंय, शासनाकडून काही आपल्या निधी घ्यायचा आहे, भाविक भक्तांकडूनही सहकार्याची अपेक्षा. मोठा प्रकल्प आहे, 30-1 कोटीचा प्रकल्प आहे. सर्व भाविक भक्तांनी या मंदिराच्या कार्याला मदत करायची, न सांगता मदत करायची, अतिशय पवित्र कार्य आहे. आणि निवृत्तीनाथ महाराज म्हणजे संप्रदायाचं अतिपीठ, त्यांची संजीवन समाधी म्हणजे आपल्या अत्यंत श्रद्धेचा विषय. त्यांनी एवढं ज्ञानदान केलं निवृत्तीनाथ महाराजांनी. निवृत्तीनाथ महाराजांना मुळात सर्व समाजाची करुणा निर्माण झाली, त्या करुणेमुळे ते अवतारात आले. मराठीमध्ये हे तत्वज्ञान राहिलं, ज्ञानेश्वर महाराजांसारखे महापुरुष निर्माण करून ज्ञानगंगेचा उगम केला, त्या ज्ञानगंगेला आपण स्नान करतो, हे निवृत्तीनाथांचे उपकार आहे. त्यांनी एवढं ज्ञानदान केलं, मग त्यांचं मंदिर, त्यांची समाधी आपल्या अत्यंत श्रद्धेचा भाग, त्याचा विकास होतोय. तर त्या जीर्णोद्धाराच्या कार्यात प्रत्येकाने मदत करायची, न सांगता लक्षात घ्या, सांगण्याची अपेक्षा नाही. एवढं महत्वाचं काय उलट असं आहे, या कार्याला आपल्याला मदत करायला मिळते हे आपलं भाग्य आहे. हे काम आपल्या डोळ्यात ऐकत होतं हे खरं आपलं भाग्य आहे. म्हणजे मी दान देतो म्हणून माझा हात असा आणि घेणाऱ्याचा असा, अशी बुद्धी चूक आहे. कर्तव्य म्हणून दान केलं पाहिजे, संप्रदायाचे पाईक म्हणून दान केलं पाहिजे. आपण म्हणून आपले नातेवाईक इष्टमित्र शेजाऱ्यांना सांगायचे, गावाच्या दृष्टीने सामूहिक वर्गणी काढून काही मंदिराचं मोठं काम करता येईल का, याचं आवश्यक चिंतन करा. मंदिरात आल्यावर आवश्यक जीवनोद्धाराची पावती भरा. आता ही कोणाला पावती भरायची असेल, पावती पुस्तक मी आणलेलं आहे, कोणाला देणगी जाहीर करायची असेल तरी जाहीर नाही करायची आहे, त्या पद्धतीने आपण ती द्यावी एवढी सूचना. म्हणजे सर्वे शेवटी मंदिराच्या जीर्णोद्धाराला सर्वांनी सरळ हाताने मदत करा एवढी सूचना देतो. सेवेला पूर्ण वेळा देवनंती ज्ञान देवस्थ